Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी Agilus Diagnostics. खुद को टेस्ट करते रहो. भारत जोड़ो यात्रेमध्ये कोल्हापूर मधली एक युवती है, ती राहुल गांधी यांना भेटली आणि कालच राहुल गांधी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळेला हीच युवती राहुल गांधींना भेटली आणि राहुल गांधींनी या युवती हा एक आईस्क्रीम पार्लर म्हणजे आईस्क्रीमचा व्यवसाय करते, एका छोट्याशा गाडीवरती तिचा एक स्पॉटवरतीच आईस्क्रीम बनवण्याचा व्यवसाय आहे आणि त्या आईस्क्रीमची चव चाखण्यासाठी राहुल गांधी यांनी आवर्जून वेळ काढला आणि आपल्यासोबत तीच मानगावे युवती आहे. कल्याणी आणि तुम्ही दोघीजणी भेटला, काय राहुल गांधी बोलले तुमच्याशी? मी 2 वर्षाआधी भारत जोडो यात्रेत त्यांना भेटलेले नांदेडमध्ये, तर त्यांनी मला शब्द दिलेला की मी तुझ्या टेम्पोवर म्हणजे गाडीवर की आईस्क्रीम खायला येईन म्हणून. तर त्यांनी त्यावेळी माझ्याकडे विचारपूस केली की तुम्ही काय करताय, कुठून येताय. मग त्यांना मी माझं सगळं सांगितलेलं की माझा एक छोटासा व्यवसाय आहे हा आणि तो मी व्हॅन वगैरे मी स्वतः चालवते, माझा स्वतःचा ब्रँड आहे आईस्क्रीमचा. मग त्यांनी मग मला प्रॉमिस केलेलं की मी जब भी कोल्हापूर मी आऊंगा तर मी तुम्हाला आईस्क्रीम खाने के लिए जरूर आऊंगा. तर तसं झालं तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट साधला, मी त्यांना माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं तेव्हा भारत जोडो यात्रेत. तर ते 2 वर्षाआधीचं त्यांनी तेवढं लक्षात ठेवून आम्हाला कॉन्टॅक्ट साधून म्हणजे बोलवून घेतलं की आईस्क्रीम खायचं आहे म्हणून तुमचं. आईस्क्रीम खाण्याचे कोणता कोणता त्यांनी फ्लेवर तुम्ही घेऊन गेले? चॉकलेट घेऊन गेलेले त्यांच्यासाठी. चॉकलेट फ्लेवर कसं वाटलं त्यांना? त्यांना आवडलं, मस्त वाटलं आणि त्यांनी आम्हाला म्हटलं की जेव्हा जेव्हा आम्ही कोल्हापुरात येईन त्यावेळी तुम्हाला येईन म्हणून मी आईस्क्रीम खायला तुमच्या इथे. भारत जोडो यात्रेमध्ये भेटले तेव्हा त्यांना आमंत्रण दिलेलं होतं की कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आवर्जून यायचं म्हणून, असं काय झालेलं? नाही, त्यांनीच कॉन्टॅक्ट केला, मी व्हिजिटिंग कार्ड देऊन गेलेले. तर तेवढं त्यांनी 2 वर्षाआधीचं एवढं लक्षात ठेवून कॉन्टॅक्ट साधला. ह्या होत्या मानगावे आणि यांनी कोल्हापूरमध्ये जेव्हा राहुल गांधी आले तेव्हा त्यांनी यांचा एक छोटासा व्यवसाय आपण बघू शकता. ह्या जी छोटीशी टेम्पो वजा जे व्यवसाय आहे या ठिकाणीच आपण पाहू शकता की ह्या रात्रीच्या वेळेला संध्याकाळी ऑन दी स्पॉट या ठिकाणीच आईस्क्रीम बनवतात आणि आईस्क्रीमचा व्यवसाय करणारे या मानगावे यांना मात्र काल राहुल गांधी यांनी एक सुखद धक्का दिलेला आहे की 2 वर्षापूर्वी राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये जेव्हा सामील होते त्यावेळा या युवतीने त्यांना कॉन्टॅक्ट केला होता, व्हिजिटिंग कार्ड दिलेलं होतं आणि त्यानंतर मात्र काल जेव्हा राहुल गांधी आले त्यांनी मात्र आईस्क्रीमचा आस्वाद घेतला आणि तो पण चॉकलेट. चॉकलेट फ्लेवर त्यांना आवडतो होता? नाही, मी तोच घेऊन गेलेले त्यांच्यासाठी. चॉकलेट फ्लेवरच तो माझ्यासाठी स्पेशल आहे, मलाही आवडतो आणि म्हणजे सगळ्यात मला सुद्धा आवडतो आणि मी तो एकच घेऊन गेलेला. आपल्यासोबत त्यांची बहीण देखील आहे, बहीण देखील काल त्यांना भेटली भारत जोडो यात्रेमध्ये. यांची बहीण आणि या दोघीजणी बहिणी बहीण आहेत. ह्या पेशाने वकील आता काम करत आहे आणि ह्या फक्त व्यवसाय करतात. माझं नाव ॲडव्होकेट कल्याणी मानगावे, मी वकील आहे व्यवसायाने, पण घरातल्या परिस्थितीमुळे माझ्या बहिणीनं हा व्यवसाय सुरू केला आणि जेणेकरून की घरातल्यांना सहकार्य व्हावं, घरातल्यांना मदत व्हावी ह्या हेतूने सुरू केला होता. पण जेव्हा हा व्यवसाय सुरू केला तेव्हा अजिबात आमच्या मनातही नव्हतं की राहुल गांधींना स्वतःही आईस्क्रीम खायचं खातील ते आणि ते आम्हाला इच्छा व्यक्त करतील येण्याची. तर इतका डाऊन टू अर्थ व्यक्ती आणि ते आम्हाला आवर्जून हे देखील म्हणले की आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की आम्ही प्रचंड आर्थिक परिस्थितीला प्रचंड संघर्षातून जाऊन आम्ही आमचे व्यवसाय करतो, मी वकिली करते ती तिचा व्यवसाय सांभाळते, तर ते आम्हाला आवर्जून म्हणले की कधीही काही मदत लागली तर सांगा, मी एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी कायम उभी राहीन. ही ग्वाही त्यांनी दिली, ह्याच्यापेक्षा काय मोठा आनंद आणि समाधान एक सामान्य व्यक्ती म्हणून सांगता शब्दात न व्यक्त होण्यासारखं आहे. ह्या होत्या शर्वरी आणि कल्याणी मानगावे. ह्या दोघी बहिणींनी सुरुवातीला ह्या व्यवसाय करण्याचं निश्चित केलं होतं आणि त्यानंतर मात्र आता शर्वरी ह्या व्यवसाय सांभाळते. कोल्हापूरमधल्या जे खासबाग मैदान आहे या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान यांचंच या टेम्पोमध्ये हा आईस्क्रीमचा व्यवसाय आहे आणि हा आईस्क्रीमचा व्यवसाय चा कसा चालतो किंवा याला आईस्क्रीमचा चव चाखली मात्र राहुल गांधी यांनी. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.